सांताक्रूजमध्ये देशी दारूचा बार बंद करण्यासाठी स्थानिक महिलांनी उपोषण सुरू केलंय. या बारमुळे स्थानिक महिला विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतोय. या प्रकरणात पालिका अधिकारी, पोलीस तसंच राज्य सरकारकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं स्थानिकांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. आता या उपोषणामुळे तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का, हा प्रश्न कायम आहे. देशी बार त्यांनी यासाठी चालू ठेवलेला आहे की तिथे गोर गरीब प्यायला जातात आणि लेडीज बारमध्ये पैसेवाले प्यायला जातात, म्हणून ते बार बंद झाला आणि गरिबांकडे कोणी लक्ष द्यायला नाही म्हणून देशी बार चालू ठेवला. आम्ही स्वतः त्यांना जाऊन लेटर दिलेले आहेत, फाईल दिलेली आहे, तरी पण त्यांनी याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. हा बार म्हणजे जसं गणेश नाईक हे मंत्री आहेत, त्यांनी जर एक्साईजवाल्यांना किंवा लायसन्स डिपार्टमेंटला आणि आपल्या उत्पादन शुल्क जे त्यांचे सचिव परदेशी वगैरे जे आहेत त्यांना सांगावं की बाबा हा लायसन्स लवकरात लवकर हे रद्द करावा आणि ह्याच्यातले जे इलिगल कागदपत्र आहेत तेही पडताळून पाहावेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.